नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अतितटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झाले. विजयाचे किंग मेकर म्हणून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बघितले जाते. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे? नगर दक्षिण मतदारसंघामध्ये खरं इथं जनशक्तीचा मोठ्या धनशक्तीवर विजय झालेला आहे. सर्वसामान्य माणसाची काय ताकद आहे हे खरं या निकालावरनं स्पष्ट होतं. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती धनशक्तीचा सत्तेचा समोर असताना देखील इथं सर्वसामान्य माणसाचं प्रेम या बळावरती करत ही निवडणूक लढवली गेली. आणि सर्वसामान्य माणसाचं प्रेम काय करू शकतं, हे मोठ्या सत्ता केंद्र असतील, पैसे असतील, या सगळ्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं प्रेम आज भारी पडलेलं आहे आणि तो या विजयाचा खरा अर्थ आहे. आणि नुसतं इथेच नाही तर खरं भारतीय जनता पक्षाने गेल्या 2 वर्षांमध्ये जे सत्तेच्या हव्यास पोटी जे विकृत राजकारण केलं, म्हणजे ईडी असेल, सीबीआय असेल, पैशाच्या आमिषे असतील, या सर्व बाबींच्या माध्यमातून जे पक्षाची फोडाफोड झाली, जे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, आणि जे खरं इथं शेतकऱ्यांचे प्रश्न असताना, सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळत असताना त्या प्रश्नाकडे बघण्याचं सोडून नुसतं पक्ष फोडाफोडीकडे जे भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केलं त्याचा खरं हा परिणाम आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे बिलकुल त्या ठिकाणी आवडलं नाही. जे या देशाचे पंतप्रधान जेव्हा म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळ्याचे आरोप एक दिवशी करतात आणि 2 दिवसांनी त्याच लोकांना मंत्रिपदावरती जर बसत असतील तर हे चित्र कुठेतरी या राज्यातल्या देशातल्या जनतेला कदाचित आवडलं नसावं. ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, विकृत राजकारण झालं आणि एक दडपशाहीच्या मार्गाने देश चालू होता, कुठेतरी या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या संविधानाला धोका आहे का, ही देखील भावना या देशातल्या जनतेमध्ये होती. आणि तेच या महाराष्ट्रातल्या निकालावरनं कुठेतरी दिसतंय. महाविकास आघाडी जवळपास आत्ताचे जे आकडे आत्ताचे जे आहेत ते 30 च्या दरम्यान महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत किंवा पुढे आहेत. आणि देशातही खरं ज्या पद्धतीने विधानसभा 2019 झाल्यावर पवार साहेबांनी किमया केली आणि महाविकास आघाडी घडून आणली, तसं उद्या देशातही काय झालं तर आश्चर्य वाटायला नको असं मला वाटतंय. आणि मोठा नक्कीच आता राहुरीत जरी बघितलं तर विरोधी उमेदवार म्हणायचे की राहुरी देखील आमचं होम पिच आहे, मात्र यावेळेस तसं होताना दिसलं नाही. निश्चितपणे मला आता डिटेल आकडेवारी माझ्याकडे नाही, पण त्यांना जो अपेक्षित लीड राहुरीमधनं त्यांनी गृहित धरला असेल तो काही त्यांना मिळू शकलेला नाही. आणि खूप पैशाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असेल किंवा आणखीन सत्तेच्या ह्याच्या पोटी काही दबावाचं राजकारण असेल, काही वेगवेगळे तंत्र वापरून खूप त्यांनी लोकांना दाबण्याचा किंवा दाबण्याचा म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या इलेक्शनच्या हे त्यांनी वापरल्या, पण तरी देखील कुठल्याच मतदारसंघात अपेक्षित लीड त्यांना मिळालं नाही. आणि सर्वसामान्य जनतेनी आज निलेश लंकेंच्या बाजूने किंवा शरद पवारांच्या बाजूने या ठिकाणी कौल दिलेला आहे. एनडीए जादू आकडा पार करू शकले नाही, देशात काय बदल होईल असं वाटतं? मी म्हणलं ना 2019 देखील जेव्हा विधानसभा निवडणूक झाली आणि महाविकास आघाडी पवार साहेबांच्या याच्यामुळे अस्तित्वात आली, उद्या आणखीन असं काय झालं तर आश्चर्य वाटायला नको. नक्कीच पवार साहेबांच्या जादुई कडीने या देशामध्ये पुन्हा एकदा काही झालं तर आश्चर्य वाटायला नको असं सूचक इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. गोविंद फुंगे, S9 मीडिया, राहुरी.